पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आज 13 दिवस झालेत, मात्र मृत्यूचं सत्य अद्यापही बाहेर आलेलं नसून पूजाच्या मृत्यूचं सत्र बाहेर आलं पाहिजे आणि तिला न्यायही मिळायला हवा यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि या प्रकरणाची सीबीआय चौकशी करा अशी मागणी यावेळी तृप्ती देसाई यांनी केली. दरम्यान आज भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी परळी येथील वसंतनगर तांडा येथे पूजाच्या नातेवाईकांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी त्यांनी आपण पूजाला न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करणार आहोत असं सांगितलंय. तर राज्यातील एखादा मंत्री गायब कसा होऊ शकतो असा प्रश्न यावेळी उपस्थित करून या प्रकरणातील दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करावेत, तसंच या प्रकरणातील सत्य बाहेर आलं पाहिजे आणि यासाठी सीबीआय चौकशी करावी अशी मागणी देखील त्यांनी केली. काय ताई नेमकं सांगाल की तुमची मागणी काय आहे, कुटुंबियाची भेट घेतली आणि आता पुढे काय मागणी करताय? आज परळीमध्ये पूजा चव्हाण यांच्या कुटुंबियांची भेट घेतली, त्यांचं सांत्वन केलं आणि त्यांची कोणतीही तक्रार या मृत्यू प्रकरणात जरी नसली तरी ज्या पद्धतीचे पुरावे, मग कॉल रेकॉर्डिंग असतील, यवतमाळच्या सरकारी रुग्णालयात सापडलेला पुरावा असेल किंवा अनेक खळबळजनक पुरावे जे आलेले आहेत की ज्याच्यामध्ये मंत्र्यांचं सुद्धा नाव येतंय, म्हणूनच सत्ताधारी पक्ष आपल्या मंत्र्यांना वाचवण्यासाठी आणि सरकार वाचवण्यासाठी या मुलीच्या मृत्यू प्रकरणं जे आहे ते दाबण्याचा प्रयत्न करतायत. आणि म्हणूनच त्यांच्या वडिलांना मी तेच सांगितलं की जरी तुमची तक्रार नसली तरी पोलिसांनीच याच्यात सुमोटो ॲक्शन घेणं गरजेचं आहे आणि आमच्यासारख्या सगळ्यांची इच्छा आहे की पूजासारखी जी लेख आहे अशा अनेक किती लेखींचे प्रकरणं दाबली जाणार आहेत, न्याय मिळाला पाहिजे यासाठी आम्ही लढणार आहोत आणि याची आता मग वरिष्ठ पातळीवरून म्हणजे सीबीआयची चौकशी झाली पाहिजे. याच्या बाबतीत जे काही संबंधित लोक जोडले गेलेले आहेत, ज्यांच्यावर आरोप होत आहेत, त्यांची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी आम्ही जी आहे ती इथं मागणी केलेली आहे.